मित्रांनो, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय धोरण जाहीर करणाऱ्यांनी डायरेक्ट म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी माफी मागितली पाच वेळेला. मला इतका राग आलेला आहे की आमचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी माफी मागितली म्हणताय? एवढी मस्ती आली? ईडी काय आली सोबत, सीबीआय काय आली, पोलीस काय आले, तुम्हाला काय वाटतं तुम्ही बाप झाले आमचे? अरे संभाजी महाराज तुकडे तुकडे झाले तरी पण संभाजी महाराज सरेंडर झाले नाही, तुम्ही काय म्हणताय शिवाजी महाराजांनी पाच वेळेला माफी मागितली? भाजपाची मी आवाहन करतो देशातल्या सगळ्या लोकांना, हिंदूंना, अरे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती संस्थापक होते, गो ब्राह्मण प्रतिपालक होते, रयतेचे राजे होते, बहुते बारा भरते उद्धारांचे हे होते, आणि यांना तुम्ही आज बोलताय? एवढी यांच्या उतरायला पाहिजे. मी तमाम महाराष्ट्राला सांगतो, खास करून देशाला सांगतो, महाराष्ट्राला सांगतो, आज दुकानं बंद ठेवूया. या भाजपाला कळू दे की एवढी मोठी नाही झाली, आपल्याला सत्ता काय आली, आपण वाटेल तसं बोलायला लागलो. आणि म्हणून आज बंद म्हणजे बंद, महाराष्ट्र बंद. ज्यांना ज्यांना छत्रपतींबद्दल काही वाटत असेल त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकानं बंद ठेवा आणि निषेध नोंदवा यांचा साड्यांचा. काय वाटायला लागलं यांना? आणि खास करून संभाजीनगरच्या लोकांना सांगतो की म्हणतात ना हर्षवर्धन पुढे मुसलमान निवडून आला, अरे आज हर्षवर्धन बॉम्ब बनतोय. कुठे चंद्रकांत खैरे? कुठे गेलं त्याचं हिंदुत्व? ओढा त्याला मार्केटमध्ये, फिरवा त्याला गुलमंडीतून. हे कोण कोण आहेत ना स्वतःला हिंदू म्हणणारे, फिराला जरा मार्केटमध्ये, करावा दुकानं बंद. आज मुस्लिम लोकांना मी आवाहन केलं, करा दुकानं बंद, काय सांगतायत ते बंद पण करतील, पण हिंदू जर बंद करणार नसतील आणि हिंदवी स्वराज्याचे छत्रपती संस्थापक असं म्हणणार असतील याच्यापेक्षा असू शकत नाही. कुठलेही हिंदूंनी कृपा महाराजांबद्दल बोलले, आपलीच ताकद घेतली ना, आपल्यालाच ठोकतायत भाजपने, हिंदुत्वाचे नाव घेतात हिंदूंनाच ठोकतायत, यांना सटकवलं पाहिजे. उदय आज दुकानं बंद म्हणजे बंद, माझा तुम्हाला शब्द आहे. हे जर झालं तर भाजपने ऑटोमॅटिक ठिकाणावर येतील. त्याचं कधी कोश्यारी बोलतोय, कधी कोण बोलतोय, कधी कोण बोलतोय, वाटेल ते चाललंय. यांना जर जरब घालायचं असेल ना, दुकान आज बंद ठेवा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.